नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संत बाळूमामांबद्दल माहिती पाहणार आहोत संत बाळूमामा हे कोण आहेत आणि संत बाळूमामा यांचा इतिहास देव माणसात आहे हे तत्त्व पूर्वापार चालत आले आहे देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो काही व्यक्ती अशाच असतात त्यांपैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जातीधर्मांचे संत म्हणून ओळखले जातात संत बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवमध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवळणी खेडेगावातील मायप्पा आणि सत्यवा या पतीपत्नींच्या पोटी झाला मायप्पा आणि सत्यवा यांचा थोरला आणि धाकला लेख चार चौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला कुणाच्या आल्या गेल्यात नसलेला एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्ये मग्न राहणारा होता पण बाळूचे असे वागणे आईवडिलांच्या जिवारी घूर लावण्यासारखे होते बाळूमामा लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखवण्याच्या कथा आहेत बाळूमामांना कामाचं वळण लावलं यासाठी मायाप्पाने त्याला गावातील चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले शेटजीच्या घर घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे बाभळीच्या काटेरी जाळीदल कुंपणाला तो खुशाल टिकून बसायचा असे सांगितले जात होते चंदुलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवण झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करत असे एकदा सहजच गोट्यामध्ये गेलेल्या शेजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले कुतुहलाने ती थाळी उचलली झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे मायप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले योग्य त्यावेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अतर्क अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक स्थितीची झालर लाभली इथून पुढे अनेक वर्षे ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचार करीत झाली दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही स्वच्छ धोतर पूर्ण भायांचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चांबडी चपला हातात धनगरी काठी सडपातळ उंच पुरी ध्येयदृष्टी सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अखेलितपणे बोलत तर खेंडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती समाधीनंतर आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा आरती होते नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो दर रविवारी आणि अमावस्येला नाचणीच्या अंबलीचा प्रसाद दिला जातो या मंदिरात सद्गुरुसंत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरिवदेगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवाशी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभामंडपात येतो पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष आपल्याला आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या मूर्ती शेजारी उजव्या हाताला सद्गुरू परमहंश मुळे महाराज यांची गारगोटीमध्ये मूर्ती आहे तर डाव्या बाजूला विठ्ठल रुखमाईची सुंदर मूर्ती आहे शेजारी श्री हालसिद्धनाथ यांची प्रतिमा आहे सदर ठिकाणी भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो दक्षिणा वगैरे काही मागितली जात नाही बाळूमामांच्या सानिध्यात माणसं सुधारतात त्याशिवाय त्यांच्या सहवासात आलेले प्राणी जनावरे ही सद्गुणी होतात हे विशेष आहे त्यांच्याकडेही भीमा नावाचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा होता एकादशी दिवशी फक्त दूध पित असे दुसरे काही घातले तर खात नसे इतर वेळीसुद्धा त्याचे शुद्ध साकारी खाणे होते मंदिरात आणि बग बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्याला पदोपदी प्रचिती येते देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होते त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी त्यांचा अनुभव येतो स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत बाबतीत ते माणिक प्रभू महाराज यांच्यासारखेच होते मंदिरा जाणार रोड तसा खराब आहे पण रस्त्याचे काम चालू आहे मंदिर समोरच निपाणी देवगड या राष्ट्रीय महामार्गाचे उड्डाण पुलाचे काम चालू आहे मंदिर भव्य आहे आणि संगमरवरी बांधकामाने बांधले आहे मंदिराच्या उजव्या बाजूला कार पार्किंगची सोय आहे पार्किंग, पार्किंग सध्या तरी निशुल्क आहे मंदिरात गेल्यावर तुम्हाला बाळूमामांच्या नावाने चांग भल्याचा गजर ऐकू येतो तुम्ही शक्यतो सकाळी लवकर मंदिरामध्ये पोहोचावे म्हणजे दर्शन नीट घेता येईल मंदिराच्या दोन्ही बाजूने विविध हार प्रसाद विकणारी दुकाने आहेत येथे काही लोक घोंगडे देखील विकायला बसलेले असतात पण त्याच्या दर्जाची खातरजमा करून मगच विकत घ्यावे बाळूमामांच्या मंदिराजवळ निवास बांधण्यात आले आहे हे निवास बाळूमामा मंदिर ट्रस्ट यांच्या देखरेखीखाली आहे मंदिराजवळ खूप काही खाण्याचे पदार्थ नाही आहेत पण दोन ते तीन छोटे खाणी हॉटेल तुम्हाला मिळतील येथे तुम्हाला दरात महाप्रसाद देखील उपलब्ध आहे महाप्रसादाची वेळ ही सकाळी अकरा ते दोन आणि रात्री आठ ते दहा या वेळेपर्यंत असतो मंदिर हे सकाळी सात वाजता उघडते आणि संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान बंद होते बाळूमामांच्या मंदिरामध्ये मोठी जत्रा भरते ज्याला बाळूमामांचा भंडारा असे देखील म्हणतात विविध भागातील कीर्तनकार प्रवचनकार यांची कीर्तने प्रवचने भजनी मंडळांची भजने धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तिभायी वातावरणात भंडारा उत्सव दरवर्षी साजरा होतो धनगरी ढोलाच्या गगनभेदी निनादाबरोबरच भजनी मंडळे लेझिम पथके दांडपट्टा मानाच्या अश्वाचे देखील असते उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे पाचशे क्विंटल तांदूळ गहू धान्याचा भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन ते अडीच लाख भाविक घेतात उन्हाळ्याच्या दिवसात दोन साधू बाळूमामा यांना मिळाले त्यांना एका ठिकाणच्या खोल विहिरीतून पाणी पाजून त्यांना तृप्त केले मोबदला म्हणून त्या साधूंनी वाचसिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला त्यानंतर त्यांना एक आकाशवाणी झाली तू गुरु करून घे अशी सूचना आणि त्यावेळी बाळूमामांनी ठरवलेले भूत काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल बाळूमामांनी असे ठरवले होते काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व बाळूमामांना म्हणाले बाळू तू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे ऐकताच बाळूमामांनी त्यांना गुरु म्हणून महाराजांचे पाय धरले मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक गावोगावी फिरत असत प्रसिद्धीची त्यांना कधीच हाव नव्हती ज्या त्यावेळी गरजेनुसार त्यांनी चमत्कारही घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी भाषेत ते सर्वांना न्याय देत धर्मचरणाचा उपदेश करत शिव्याही देत त्यांच्या शिव्या म्हणजे लोक आशीर्वाद म्हणून घेत असत कोल्हापूर स्टँडपासून बाळूमामा मंदिर हे पन्नास किलोमीटरवर आहे आणि साधारणतः तास दीड तासात येथे पोहोचता येते कोल्हापूरवरून तुम्ही इस्पुल्ली तुरंबे या मार्गाने आदमापूरलाही येऊ शकता पुणेवरून कोल्हापूर बेंगलोर मार्गाने तुम्ही कागलमधून उजवीकडे वळून येऊ शकता कर्नाटकमधून यायचे असल्यास निपाणी येथून डावीकडे आदमापूरला जायला रस्ता आहे तर मित्रमितीनो अशा प्रकारे ही बाळूमामांची काही माहिती होती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बाळूमामांच्या माहितीबद्दल काही चुकली असल्यास आस क्षमा असावी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद